एंटी करप्शन ब्यूरो ने अजीत पवार को क्लीन चिट दी है जो हमें मंजूर नहीं है, ऐसा विपक्ष नेता देवेंद्र फडणवीस ने कहा है। आइए देखते हैं क्या कहना है फडणवीस का। डीजी एंटी करप्शन यांनी आज जे शपथ पत्र माननीय उच्च न्यायालयामध्ये दाखल केला आहे इरिगेशन स्कॅमच्या संदर्भात, या शपथपत्रामध्ये ज्या प्रकारची माहिती देण्यात आली आहे ही माहिती, माझं अतिशय स्पष्ट मत आहे की पूर्णपणे जुन्या ॲफिडेव्हिटची विसंगत अशा प्रकारची माहिती आहे। यापूर्वी 2018 साली डीजी अँटी करप्शन यांनी एक अतिशय विस्तृत ॲफिडेव्हिट दिला आहे की ज्यामध्ये या संपूर्ण स्कॅममध्ये कसा कसा गुन्हा घडत गेला, कशा कशा प्रकारचा भ्रष्टाचार झाला, कशा प्रकारे संपूर्ण इरिगेशन स्कॅम घडलं, याचं अतिशय विस्तृत वर्णन सर्व पुराव्यासहित 2018 साली डीजींनी उच्च न्यायालयामध्ये सादर केलेला आहे। 2018च्या शपथपत्रामध्ये नमूद केलेल्या गोष्टी या बरोबर कशा नाहीत हे सांगणारा एकही पुरावा आजच्या ॲफिडेव्हिटमध्ये देण्यात आलेला नाही। 2018 सालच्या ॲफिडेव्हिटमध्ये हा स्कॅम कसा घडला या संदर्भातले जे काही दाखले दिलेले आहेत त्या दाखल्यांना निगेट करणारा किंवा ते दाखले चुकीचे आहेत असं सांगणारा एकही दाखला, एकही पुरावा आजच्या शपथपत्रामध्ये देण्यात आलेला नाही।